મિત્રો, આજ 21 જૂન જાગતિક યોગા દિન નિમિત્ત મી પાંડુરંગ કોકુલવાર નાંદેડ કહી પ્રાત્યક્ષિક કરું દાખવનાર આહે. મિત્રો, યોગા મંટલા કી શરીરાલા ચૈતન્ય નિર્માણ કરું દેનારા, એક બળ નિર્માણ કરું દેનારા, એક તાકત નિર્માણ કરું દેનારા હા યોગા આપણ નિયમિતપણે કેલ્યાસ નક્કી ત્યાચે ફાયદે આપણાલા દિસું યેતાત. મિત્રો, અસે છોટે છોટે ઉપક્રમાચ્યા માધ્યમાતું જર આપણ આપણા શરીરાલા શારીરિક હાલચાલી જર દિલા તો આપલા આરોગ્ય એકદમ ચાંગલા રહીન આને નિરોગી જીવન આપણાલા એક છાન પ્રકારે જપતા યે. યા યોગાચ્યા માધ્યમાતું असे वेगवेगळे उपक्रम आपण दररोज करावेत, यामुळे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात आणि या फायद्यामुळे आपल्याला एक दिवस, हा जो दिवस आहे तो दिवस खूप चांगल्या प्रकारे जातो आणि चांगल्या प्रकारे दिवस जाण्यासाठी एक आनंदी, एक उत्साही, एक नव चैतन्यदायी हा उपक्रम जर आपण दररोज राबवला तर नक्कीच आपल्याला एक उत्तुंग असं शक्ती प्राप्त होईल आणि या शक्तीच्या आधारे आपण एक आनंदी जीवन जगू. अशाच पद्धतीचं आम्ही जेव्हा दररोज सकाळी फिरायला जातो त्यावेळेस हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि आपल्या शारीरिक हालचाली करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहे. नक्कीच आपण दररोज फिरायला जाणे, सकाळी किंवा संध्याकाळी दररोज एक तास जरी फिरलात आपण, अशा प्रकारचं थोडंसं सकाळी एकदम शुद्ध हवा, चांगली हवा आणि चांगल्या वातावरणामध्ये जर आपण फिरलात तर नक्कीच आपल्याला नवचैतन्य निर्माण होते. सकाळचं दर्शन, निसर्गसृष्टी आपल्याला दर्शन होते. चिमण्या पाखरांचा चिवचिवाट आपण पाहतो. इथे खूप काही वानरे आलेली आहेत. रेल्वे पटरीचा हा भाग आहे आणि ह्या रेल्वे पटरीवर आम्ही सकाळी फिरायला जातो. ते फिरायला जात असताना निसर्गरम्य वातावरणामध्ये एक सुप्रभात, चांगली सुप्रभात आपल्याला अनुभवायस येते आणि त्या प्रभात समय असे योगा काही प्रकार केल्यास नक्कीच आपल्याला आत्मिक बळ तयार होते आणि या बळाच्या आधारावर आपण एक चांगलं जीवन जगण्यासाठी एक आदर्श म्हणून जागतिक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही अशाच प्रकारचे दररोज सकाळी वेगवेगळे उपक्रम केल्यास नक्कीच आनंद निर्माण होईल आणि चैतन्य निर्माण होईल आणि या आनंद आणि चैतन्याच्या माध्यमातून आपल्याला एक बळ मिळेल, ताकद मिळेल आणि एक मनाची चंचलता आणि आपला श्वास, आपलं आरोग्य आपल्याला दैनंदिन कार्यामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी मित्रो अशा उपक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे आणि नक्कीच सर्वांनी हा उपक्रम केल्यास कोरोनासारख्या महामारीतून प्रत्येकाची सुटका व्हावी. इतकेच नव्हे तर कोणताही आजार आपल्या जवळपास फिरकणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला निदान किमान ह्या ज्या गोष्टी आहेत योगा दिनाच्या निमित्तानं आपण करावे, एवढीच विनंती आहे. धन्यवाद.